नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपणाला आज प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करायची आहे। बी द बेस्ट, आय हॅव रिटन द टायटल ऑन द ब्लॅक बोर्ड, बी द बेस्ट। बिफोर गोईंग टू द पोयम, यू मस्ट नो द मीनिंग ऑफ दिस टायटल। व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस टायटल? आता बघा, बी म्हणजे दिस इज इम्परेटिव्स, इम्परेटिव वर्ड, आज्ञार्थक शब्द आहे तो। बी द बेस्ट, सर्वोत्तम बना। आता पहा, समाजामध्ये क्लर्क्स आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, कार्पेंटर्स आहेत, स्वीपर्स आहेत, इवन स्वीपर झाडूवाले। कवीला असं म्हणायचं, तुम्ही काहीही बना, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, बट बी द बेस्ट, त्याच्यातलं सर्वोत्तम बना। इफ यू आर नॉट एबल टू बिकम अ मॅनेजर इन द बँक, यू कॅन बिकम अ प्यून, बट बी द बेस्ट प्यून। लोकांनी नाव घेतलं पाहिजे, प्यून असावा असा। या कवितेमध्ये हा संदेश फार महत्त्वाचा आहे। सपोज यू वॉन्ट टू बिकम अ टीचर, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ तुम्हाला शिक्षक बनायचं, बट आय वुड से बी द बेस्ट टीचर, उत्तम शिक्षक बना। इफ यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, बी द बेस्ट डॉक्टर, अँड फॉर एक्झाम्पल अनादर एक्झाम्पल कार्पेंटर। आता सुतार, सुताराला तसं काय महत्त्व आहे आपण जर पाहिलं तर, पण वेळ आली तर त्याला फार किंमत असते। मग आपण असं पण म्हणू शकतो, बी द बेस्ट कार्पेंटर। मग थोडक्यात असं म्हणता येईल, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, बी द बेस्ट, तुम्हाला जे काही बनायचं त्यातलं उत्तम बना। कवीचं नाव आहे डगलस मॅलॉक। दिस पोयम इज कंपोज्ड बाय डगलस मॅलॉक। याचा उच्चार तुम्हाला लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। मॅलॉक वाचायचं, मॅलॉक, आणि हे आहे डगलस। मग आता या कवितेमध्ये फार छान मेसेज, व्हेरी नाईस मेसेज इज गिवन इन दिस पोयम बाय डगलस मॅलॉक। आपण सगळे तर काही इंजिनियर बनू शकत नाही, सगळेच काही राष्ट्रपती बनू शकत नाही, सगळेच पंतप्रधान बनू शकत नाही मोदीसारखे। समाजाला सर्व प्रकारच्या लोकांची गरज असते, पार स्वीपरपर्यंत। लक्षात घ्या, स्वीपरपर्यंत समाजाला गरज असते। मग तुम्ही जर स्वीपरसुद्धा चांगले बनला, तुमचं ती ड्युटी दररोज केली, तर लोक तुमचा सत्कार करतील, लोक तुमचं कौतुक करतील। म्हणून मी असं म्हणू शकतो, इफ यू वॉन्ट, सपोज यू आर ए स्वीपर, बट बी द बेस्ट स्वीपर, नाव घेणार लोक तुमचं, तुमचं कौतुकच करणार। आमच्या कॉलनीमध्ये सकाळी स्वीपर येतो, तो खरोखरच खूप छान स्वच्छता करतो, खूप छान झाडतो, लोक त्याचा एखाद्या वेळेला सत्कार करतो। मग एखादं नाही जमलं तर दुसरं बना, पण त्यात तुम्ही सर्वोत्तम बना। सर्वोत्तम बनणं हे फार महत्त्वाचं आहे। लेट अस स्टार्ट नाऊ, आय स्टार्ट रिडिंग with the first stanza. First I read the whole lines, the whole stanza. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. This is the first stanza which I read now. Now let us start the meaning and let us see the meanings of difficult words one by one. Be the best, this is the first line. The poem begins with the title. This is an imperative sentence. Ajnartak vakya, sarvottam bana. Ani mag tithun pudha, if you can't this, if you can't be this, if you can't be that. Asa kavine sangitla he tumhi thoda sa lakshyat ghetla paise. Now, if you can't be a pine on the top of the hill, tekdicha mathyavarcha parvatacha mathyavarcha jar tumhala pine vruksha banta yet nasel, tumhi banu shakat nasal, tar mag tumhi kay bana? Be a scrub in the valley, dari madla chotasa jhudup bana. Here scrub means a little bush or a small bush in the valley. दरीमध्ये छोटी छोटी झुडपं वाढतात,
some are 6 inches high, some are 1 foot high, some are 2 feet high, some are 3 feet high, but these are all scrubs which grow in the valley. की जे दरीमध्ये वाढतात. मग ती छोटी 6 इंचाची असतील, 1 फुटाची असतील, 1.5 फुटाची, 2 फुटाची, 3 फुटाची, याला आपण स्क्रब म्हणतो, झुडपं म्हणतो. मग आता तुम्ही पहिला शब्द लिहिला पाहिजे, स्क्रब. व्हॉट डू यू मीन बाय स्क्रब? राईट डाऊन ए स्क्रब. ए स्क्रब मीन्स ए बुश. ए स्क्रब मीन्स ए बुश. दिस इज सिमिलर वर्ड. मराठीत अर्थ लिहायचं झुड. यू कॅन से ए स्मॉल प्लांट. दिस इज ऑल्सो करेक्ट. स्क्रब मीन्स ए बुश, और यू कॅन से ए लिटिल बुश, और ए स्मॉल प्लांट. मराठीत अर्थ झुडूप. आपण सर्व महाराष्ट्रातले आहोत, आपणा सर्वांना झुडूप हा शब्द कळतो. लिटिल प्लांट, स्मॉल प्लांट, राईट. नाव कम टू द लाईन. बी अ स्क्रब. आता वरची लाईन आधी वाचावी लागेल. इफ यू कांट बी ए पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. टेकडीच्या माथ्यावरचं, पर्वतावरचं जर पाईन वृक्ष तुम्हाला बनता येत नसेल, तुम्ही बनू शकत नसाल, तर दरीमधलं, व्हॅली म्हणजे दरी, दरीमधलं छोटं झुडूप बना, छोटी वनस्पती बना. किती सोपं आहे बघा. नाव आय रीड वन्स अगेन. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. पण त्याच्यातलंही झऱ्याच्या काठचं छोटं झुडूप बना. नाव देर आर स्ट्रीम्स. अनादर वर्ड, न्यू वर्ड, रिल. अ रिल मीन्स अ स्ट्रीम. अ रिल, अ स्ट्रीम. झरा, ओढा मराठीमध्ये आपल्याला लिहावं लागेल. अ रिल मीन्स अ स्ट्रीम. झरा किंवा ओढा. आता बघा, दरीतलं झुडूप बनायला सांगितलं, पाईन वृक्ष बांधता येत नसेल तर, तेही जमत नसेल तर, तुम्हाला झऱ्याच्या काठचं उत्तम झुडूप बना, छोटंसं रोपटं बना. झऱ्याच्या काठी असतात. अलॉंग द स्ट्रीम्स देर आर स्क्रब्स. ऑल ऑफ यू नो, तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे, तुम्ही जाणता, फिरता ग्रामीण भागामध्ये, तर तुम्हाला झुडपं आठवतं, दिसतात ना झऱ्याच्या काठी. मग आता बघा, आता ती अर्धी लाईन वाचणार. बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब, सर्वोत्तम छोटं झुडूप बना, बाय द साईड ऑफ द रिल मीन्स बाय द साईड ऑफ द स्ट्रीम. झऱ्याच्या काठचं सर्वोत्तम, उत्तमात उत्तम सर्वोत्तम झुडूप बना. बी अ बुश. आता इथं परत आलं बी अ बुश, झुडूप बना. इफ यू कांट बी अ ट्री. आणि जर झाडही बांधता येत नसेल, वृक्षही बांधता येत नसेल, तर छोटं झुडूप बना. बट बी समथिंग. माझं हे वाक्य ऐका, बट बी समथिंग. काहीतरी बनलंच पाहिजे. उगीच असं म्हणायचं, मला नाही हे जमत, मला नाही ते जमत, आय कांट डू धिस, आय कांट डू दॅट. हां, असं नाही बोलायचं. डोंट से लाईक धिस. म्हणून पहिल्या स्टँजाच्या शेवटच्या ओळीमध्ये काय सांगितलं, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. या लाईनला उलटं करता येतं. कसं, जरा बघा. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश, इकडचं तिकडंही टाकता येतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. शेवटची लाईन उलटी पण करता येते, उलटी पण बोलता येते. मी कसं बोललो तुमच्या लक्षात आलं का? इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश, दिस इज ऑल्सो करेक्ट. ही सुद्धा वाक्य रचना बरोबर आहे. तुम्हाला जर वृक्षच बांधता येत नसेल, झाडच बांधता येत नसेल, तर झुडूप बना, छोटं प्लांट बना,
छोटं रोपटं म्हणा, म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा ह्युमिलिटीचा भाग आहे, नम्रतेचा भाग आहे. या ठिकाणी नम्रता दिसते आपल्याला, कवीला आपल्याला नम्रता शिकवायची आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पहा, पहिल्या स्टँजामध्ये राइमिंग पेयर्स कोणते आहेत. दिस इज व्हेरी सिम्पल टू टेल. हिल इज इक्वल टू रिल अँड बी इज इक्वल टू ट्री. सो देर आर टू राइमिंग पेयर्स इन द फर्स्ट स्टँजा. पहिल्या स्टँजामध्ये यमक जुळवणाऱ्या दोन जोड्या आहेत आणि आठवीला प्रश्न विचारला जातो, फाइंड आउट द राइमिंग पेयर्स, राईट. मग आता मला सांगा, तुम्हाला जर मी विचारलं का रे बाबांनो, पाईन मध्ये स्क्रब मध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए पाईन अँड ए स्क्रब, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, पाईन ट्री इज टॉल अँड स्क्रब इज व्हेरी स्मॉल. एवढं डॉक्यात ठेवायचं. पाईन इज टॉल, पाईन इज टॉल, स्क्रब इज स्मॉल. संपला विषय. मग आता उजव्या हाताला एक प्रश्न दिलेला आहे, तो लगेच बघा. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड ए स्क्रब. एक मार्काला प्रश्न आहे, त्यामुळं थोडक्यात बोलायचं. पाईन इज टॉल, स्क्रब इज स्मॉल. युअर आन्सर इज ओव्हर. तुमचं उत्तरच संपलं. कसं बोलायचं, हाऊ टू राईट दिस आन्सर, पाईन इज टॉल, स्क्रब इज स्मॉल. बस, यू नीड नॉट राईट दिस आन्सर इन कम्प्लीट सेंटेन्स. काही गरज नाही पूर्ण वाक्यात लिहायची, कारण सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. कारण मेन फरक विचारला, मेन डिफरन्स विचारला, याचा अर्थ असा आहे, दिस क्वेश्चन इज ऑर दिस क्वेश्चन कॅन बी आस्क्ड ओनली फॉर वन मार्क. मग जर दोन तीन वेळा जर म्हणत बसला, पाईन इज टॉल, स्क्रब इज स्मॉल, युअर आन्सर इज ओव्हर, संपला ना विषय. किती सोपं आहे बघा ते. मग आता आपला पहिला स्टँजा संपला. मग आता तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, पहिल्या ओळीमधला जो हिल शब्द आहे त्याची जोडी तिसऱ्याला बसते आणि दुसऱ्यातला बी वर्ड आहे त्याची जोडी चौथ्याला बसते. तुम्हाला हे थोडंसं आत्ता आठवीला नाही, राईम स्कीम जी असते ना ती नववीपासून सुरू होते, त्यामुळे मी तर राईम स्कीमबद्दल बोलणार नाही. काय, फर्स्टला थर्ड आणि सेकंडला फोर्थ, त्याला ए बी सी बी असं म्हटलं जातं, राईम स्कीम ए बी सी बी. पण तुम्ही तुर्त लक्षात घेऊ नका, फक्त राइमिंग पेयर्स डोक्यात घ्या. आलं का लक्षात? नाव द फर्स्ट स्टँजा इज ओव्हर. ओके, नाव लेट्स गो टू अनादर, मीन्स सेकंड स्टँजा. नाव आय स्टार्ट रिडिंग. लुक इन टू युअर बुक्स अँड लिसन केअरफुली. इफ यू कांट बी अ बुश, परत आलो. जर तुम्हाला झुडूपच होता येत नसेल, जर तुम्हाला झुडूप बनणं शक्य नसेल, बी ए बीट ऑफ द ग्रास, गवत बना, छोटं छोटं गवत बना, बी लिटिल ग्रास. आता ग्रासमध्ये आणि बुशमध्ये फरक आहे. बुश इज रादर हायर, ग्रास इज शॉर्टर, यू नो. बट देर आर सम लॉंग ग्रासेस, यू नो, इन द वर्ल्ड. जगामध्ये काही काही गवत अतिशय उंच असतात, पण आपल्याकडच्या गवताबद्दल आपण बोलतो, इट इज शॉर्ट, ते छोटंसं असतं, फार लांब नसतं. पण कवी असा सल्ला देतो, द पोएट ॲडवाइजेस यू, इफ यू कॅनॉट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास, बी अ लिटिल ग्रास, छोटंसं गवत बना. किती सोपं आहे. ही लाईनसुद्धा उलटी करता येते. म्हणजे कशी? ते तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेत, तुम्ही परत गडबड करायचं काही कारण नाही. बी ए बीट ऑफ द ग्रास इफ यू कांट बी ए बुश, असंही म्हणता येतं. मगाशीच मी तुम्हाला एक लाईन दाखवली, त्याच्यामुळं तुम्हाला फिलिंग द गॅप्स करता असं जर विचारलं तर गडबडायचं काहीच कारण नाही ना. व्हेरी सिम्पल. मग आत्ताच्या ओळीचा मराठीमध्ये अर्थ कळला का बघा? जर तुम्हाला झुडूप बनता येस नसेल तर छोटंसं गवत बना. अँड सम हायवे हॅपियर मेक, यू नो द हायवे. हायवे, ऑल ऑफ यू नो हायवे. पुणे औरंगाबाद इज ए हायवे, मुंबई गोवा इज ए हायवे,
राज्य महामार्ग किंवा नुसतं महामार्ग म्हटलं तरी चालतं. महामार्ग तुम्हाला माहिती आहेत कशा जोरात गाड्या पळतात. महामार्गावर किती लेन्स असतात? दोन दोन लेन्स असतात, तीन तीन लेन्स असतात, काही ठिकाणी चारही असतील मला माहीत नाही. पण महामार्ग तुम्ही डोळ्यासमोर आणायचा. अँड सम हायवे हॅपियर मेक. आता बघा, हायवे पाहिल्यावर आपल्याला आनंद होतो. वेन वी सी द हायवे वी बिकम व्हेरी हॅपी. इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी ए बास. आता इकडं बघा, सर्वजण या ओळीकडे लक्ष द्या. या ओळीमध्ये एक चूक आहे. इथं कसं पाहिजे? इथं असं म्हटलं, इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी ए बास. कसं काय चालं? तुम्ही जर मस्की नसाल, म्हणजे इथं पाहिजे आरच्या जागी कांट. ऐकून घ्या, इथं चूक झालेली आहे. इथे चूक झालेली आहे, ती चूक तुम्ही नीट ऐका. प्रत्येक ठिकाणी असं म्हटलं, इफ यू कांट बी, इफ यू कांट बी. इथं कसं काय राहिलं? कसं काय अर्थ होईल बरं? आधी मला सांगा. होऊ शकत नाही. इथं ते असं म्हणतात, इफ यू आर ए मस्की. मस्की म्हणजे ए टाईप ऑफ फिश, बिग टाईप ऑफ फिश, मोठा मासा. आधी असं करा, अर्थ लिहा, मग मी त्याचं स्पष्टीकरण सांगतो. ए मस्की अ बिग फिश. मस्की मीन्स ए बिग फिश, मोठा मासा. मराठीत अर्थ लिहा, मस्की, बिग फिश. इट इज फाउंड इन नॉर्थ अमेरिका. इट इज नॉट फ्रॉम इंडिया. रिमेंबर, आपल्याकडे कोणते पॉपलेट आहे, मसुरी आहे, आणखी काही असे प्रकार आहेत आपल्याकडे. आता मी मासे खात नाही खरं, त्यामुळं मला माहिती, मी खोटं नाही बोलत. ऐकून घ्या, मस्की ए फिश फ्रॉम अमेरिका, ए बिग फिश फ्रॉम अमेरिका. आणि ए बास, ए बास मीन्स ए स्मॉल फिश. आधी हे दोन शब्द समजून घ्या, मस्की अ बिग फिश, मोठा मासा. ए बास ए स्मॉल फिश, छोटा मासा. आता तुम्हालाही माहिती आहे टपोराले मासे असतात, खूप मोठमोठे मासे असतात, बारीक बारीक बी असतात एवढे एवढे. आपल्या तुमच्या घरात सुद्धा असण्याची शक्यता आहे ना. टँक जर असेल तुमच्याकडे फिश टँक, तर बारीक बारीक मासे असतात. आता इथं कवीला त्याच्या ओरिजिनल कवितेमध्ये तो असं म्हणतो, नीट ऐका सर्वजण, इफ यू कांट बी. बघा, आणि तिथं आलंय आर, कवितेत आलंय आर, त्याच्या ऐवजी पाहिजे कांट बी, दोन शब्द पाहिजेत. इथं चुकलेलं आहे, हे कान उघडून सर्वांनी नीट ऐका, लक्षात घ्या ही चूक. कसं जमल बरं? दोन प्रकारचे मासे आहेत. तुम्हाला जर मस्की बांधता येत नसल तर मग बास बना असं म्हणायला पाहिजे ना. तर ते काय म्हणतात? तुम्ही मस्की आहात आणि बास बना. कसं काय चालणार रे बाबड्यांना? पहा बरं, तुम्हीच थोडा विचार करा बरं. हे शक्य नाही, इथं छपाईची चूक झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तुमच्या निदर्शनाला आला आहे की नाही मला माहीत नाही. मग आता ती ओळ कशी वाचायची? सर्वजण नीट ऐका. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी ए बास. तुम्हाला मस्की म्हणजे मोठा मासा जर बनता येत नसेल तर छोटा मासा बना ना बास सारखा. बास हा छोटा मासा आहे. कवीनं तेच सांगितलंय, त्याला तेच सांगायचं आहे. डगलस मॅलॉकला हेच सांगायचं आहे, छोटा मासा आहे, मोठा मासा बनता येत नाही ना, मग हा मासा. शार्क, शार्क इज ए बिग शिप, ए बिग फिश. हां, मग हे छोटा मासा आहे, छोटा बना. पण बना ना पुढची ओळ. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. लाईव्हलीएस्ट म्हणजे काय? फुल ऑफ लाईफ, तो खुश आहे. ही इज व्हेरी हॅपी, इट इज व्हेरी हॅपी. बास इज ऑल्सो व्हेरी हॅपी. छोटा जो मासा आहे ना, तोही जीवन जगतोय, परिपूर्ण जीवन जगतोय. तो आनंदी आहे, तो खुश असतो, मग तो बना. नाही बनता येत मस्की, खुश असणारा आनंदी असणारा बास बना.
असं कवीला सांगायचं, हे नाही तर ते बना. पण काही ठिकाणी तो म्हणतो, हे नाही जमलं तर ते बना आणि त्यातलं सर्वोत्तम बना, बी द बेस्ट. हा संदेश फार महत्त्वाचा आहे. माझा दुसरा स्टँजा संपला. नाव आय रीड द सेकंड स्टँजा वन्स अगेन फॉर युअर इन्फॉर्मेशन. का बरं, हाऊ टू रीड, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वाचायचं कसं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. लिसन अगेन. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी अ बास, बट द लाईवलीएस्ट बास इन द लेक. व्हॉट डू यू मीन बाय लेक? सरोवर. ए लेक, तळ, सरोवर, अ लेक. सरोवर किंवा तळे. तळ्यातला बास मासा बना, तळ्यातला छोटा मासा बना, सरोवरातला छोटा मासा बना. नाही तुम्हाला मस्की बनता येत नाही, महासागरातलाच समजू आपण. महासागरातल्या मस्कीसारखं बनता येत नाही तर सरोवरातल्या तळ्यातल्या बास छोट्या माशासारखं काहीतरी बना. संपलं. टू स्टँजाज. वी हॅव फिनिश्ड टू स्टँजाज. इन द सेकंड स्टँजा विच आर द रायमिंग प्रेस पेअर्स कॅन यू टेल मी. जसं पहिल्यात आहे ना, पहिले सेम तसंच तसंच सेकंड स्टँजामध्ये आहे. विच वर्ड राईम्स विथ ग्रास, एनीबडी कॅन टेल बास. विच वर्ड राईम्स विथ मेक, एनीबडी कॅन टेल लेक. सो आय रिपीट, ग्रास बास, मेक लेक, दीज आर द टू राईमिंग पेअर्स फ्रॉम द सेकंड स्टँजा. टू राईमिंग पेअर्स इन द फर्स्ट स्टँजा, टू राईमिंग पेअर्स इन द सेकंड स्टँजा. संपलं. आता या कवितेत प्रश्न कसे विचारले जातील? पहिला महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही लिहून घ्या आणि त्याचं उत्तर पण लिहून घ्या. यू कॅन राईट दिस क्वेश्चन इन युअर नोटबुक. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब? राईट डाऊन दिस क्वेश्चन, मग मी तुम्हाला उत्तर सांगतो. आता समजा तुम्ही हा प्रश्न लिहिला, उत्तर मी मागाशी सांगितलं होतं. कुठून सुरुवात करायची? हां, पाईन इज टॉल, पाईन इज टॉल, स्क्रब इज स्मॉल. संपला विषय. एवढंच बोलायचं. मी मागाशी पण म्हटलो, एक मार्काला हा प्रश्न येणार आहे, दोनला नाही. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल नाही, हा सिम्पल फॅक्च्युअल आहे. म्हणजे मोजक्या शब्दातच उत्तर लिहायचं, पूर्ण वाक्यात लिहायचं नाही. इट इज नॉट एक्सपेक्टेड टू राईट इन कम्प्लीट सेंटेन्स, इन फुल सेंटेन्स, नो. मग माझं उत्तर काय तुम्ही डोक्यात घेतलं का सर्वांनी? मला वाटतं लक्षात आलं. पाईन इज टॉल, स्क्रब इज स्मॉल, ऑर शॉर्ट असं लिहिलं तरी चालेल. आता बघा कसं होईल. इकडं बघा, आता असं डॉट डॉट तुम्हाला पूर्ण करायला येईल, डॉट डॉट येतील, फिल इन द गॅप येईल. मग आता अशा ओळी ज्या आहेत लक्षात घ्या. आता पहिल्या स्टँजातली ही ओळ, इफ यू कॅनॉट बी अ पाईन, पुढे येईल डॉट डॉट डॉट. मग काय, बी ए स्क्रब त्याला जोडावं लागेल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, राईट. असं कुठं कुठं आहे तेवढं तुम्ही लक्षात घ्यायचं, बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न मी फळ्यावर लिहितो. वेअर डू वी फाईंड, कारण तो तिथं नाही. वेअर डू वी फाईंड स्क्रब, ए स्क्रब? आपल्याला झुडपं कुठं आढळतात? वेअर डू वी फाईंड ए स्क्रब? आता तुम्ही उत्तर सांगायला पाहिजे. व्हॉट इज द आन्सर? In the valley and by the rill. In the valley and by the rill. This is the answer.
आणि एवढंच लिहायचं. विचारलं जाऊ शकतं, वेअर डू वी फाईंड ए स्क्रब? आन्सर, इन द व्हॅली अँड बाय द रिल. रिलचा अर्थ मागाशी आपण लिहिलेला आहे स्ट्रीम, झऱ्याच्या काठी. म्हणजे दोन ठिकाणी आपणाला झुडपं आढळतात, दरीमध्ये आढळतात, झऱ्याच्या काठावर पण आढळतात. म्हणून हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आता आणखी एक प्रश्न देतो मी, बघा तुम्हाला उत्तर जमतं का. क्वेश्चन नंबर 3, वेअर डू, बघा येतं का उत्तर, वेअर डू पाईन ग्रो किंवा पाईन्स ग्रो? मी अनेक वचन घेतलं, वेअर डू पाईन्स ग्रो? चांगला प्रश्न आहे. व्हॉट इज द आन्सर? इन शॉर्ट, ऑन द टॉप ऑफ द हिल ऑर ऑन द टॉप ऑफ द माउंटन. मग आता लिहिता आलं पाहिजे याचं उत्तर असं, ऑन द टॉप ऑफ हिल. याला ऑब्लिक करायचं, या हिलला ऑब्लिक करायचं, ऑन द टॉप ऑफ हिल ऑब्लिक माउंटन. झालं आन्सर. हे सर्व छोटले प्रश्न आहेत व याचं उत्तर हा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, काही सांगता येत नाही. बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 4, इफ यू कांट बी अ ट्री, मी प्रश्न देतोय, इफ यू कांट बी अ ट्री, फार चांगला प्रश्न आहे. इफ यू कांट बी अ ट्री, कॉमा, इथं कॉमा द्यावा लागेल. इफ यू कांट बी अ ट्री, तुम्हाला जर झाड बनणं शक्य नसेल तर, बनता येत नसेल तर, व्हॉट शुड यू बी? हा एक चांगला प्रश्न आहे बघा. व्हॉट शुड यू बी, तुम्ही काय बनायला हवे? आणि असा प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण हा प्रश्न एकदाच काढला पाहिजे ना. फार छान प्रश्न आहे. बघा, इफ यू कांट बी अ ट्री, व्हॉट शुड यू बी, माझं यू राहिलं, यू बी. किती छान प्रश्न आहे हा, व्हेरी गुड क्वेश्चन. मी वाचून अर्थ सांगतो, इफ यू कांट बी अ ट्री, व्हॉट शुड यू बी? जर तुम्हाला वृक्ष बांधता येत नसेल, झाड बांधता येत नसेल, तुम्ही काय बनावं? मग किती सोपं आहे बरं तुम्हाला, हां, फार सोपं उत्तर आहे. ए बुश, एका शब्दात उत्तर आहे ए बुश. द आन्सर इज ओवर. पण हे कळालं पाहिजे, असा प्रश्न उद्या येऊ शकतो, येऊ शकतो ना. असे प्रश्न कितीतरी तयार करता येतील, प्रत्येक स्टँडर्ड करता येईल. जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही काय बनायला पाहिजे, तुम्हाला जर हे बनणं शक्य नसेल तर तुम्ही काय बनायला पाहिजे, पण हा प्रश्न एकदाच कळायला पाहिजे. दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन, आय टेल यू, रिमेंबर. फार छान प्रश्न आहे हा. इफ यू कांट बी अ ट्री, व्हॉट शुड यू बी? ए बुश. आता शेवटचा प्रश्न, फाइंड आउट, फाइंड आउट, शोधून काढा, ऑल द, फाइंड आउट ऑल द राइमिंग पेयर्स. फाइंड आउट ऑल द राइमिंग पेयर्स फ्रॉम, बघा प्रश्न कसा आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड स्टँझा. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड स्टँझा म्हणतोय मी. आपले दोनच झाले, फुलस्टॉप द्यावा लागेल आज्ञार्थ के. म्हणजे एवढं झालं पाहिजे. हे एक पुस्तकातला तो घेतलेला, म्हणून याला मी नंबर 2 टाकला. अँड दिस क्वेश्चन, फाइंड आउट ऑल द रायमिंग पेअर्स फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड स्टँझा. आणि आत्ताच त्याची चर्चा आपण केली. झालं, दोन स्टँझे पाहिले, एका पिरियडमध्ये दोन स्टँझे सर्व अँगलने बघायला पाहिजे, उरलेले दोन स्टँझे नेक्स्ट पिरियडमध्ये. किती सोपं काम आहे. राहिलेलं आपण सेकंड व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू. वी शॅल कम्प्लीट द रिमेनिंग पार्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ.
ओके बाय.